तर मुंबईमधल्या पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडत असलेल्या इंडिया आघाडी परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे आज सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेमध्ये सर्व पक्षीयांची महत्वाची बैठक पार पडेल या बैठकीत इंडिया आघाडीचा समन्वय कोण याची निश्चिती होण्याचा अंदाज आहे सोबतच अध्यक्ष कोण असावा आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं याविषयीही चर्चा होणार आहे इंडिया आघाडीच्या लोगोवरती शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा व्यक्त आहे गुरुवारी संध्याकाळी अठ्ठावीस पक्षांची अनौपचारिक बैठक पार पडली आणि या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनासंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळतीय आपल्या प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत वेदांत इंडिया आघाडीच्या बैठकीचा परिषदेचा आजचा दिवसभराचा कार्यक्रम नेमका कसा आहे ज्ञानदा आजचा या इंडिया आघाडीच्या बैठकीचा दुसरा दिवस काल अनौपचारिक बैठक झाली ज्यामध्ये सर्व पक्षाचे नेते एकत्रित बसले होते विविध मुद्द्यांवरही चर्चा झाली आणि आज जेव्हा मुख्य बैठक होणार आहे साधारणपणे साडे दहा वाजता बैठकीला सुरुवात होईल आणि त्याआधी दहा दहाच्या दरम्यान इंडिया आघाडीचं जे लोगो असणार आहे त्या लोगोचं अनावरण केलं जाणार आहे खरं तर आधीच्या शेड्यूलनुसार याचं अनावरण काल म्हणजे एकतीस ऑगस्टच होणार होतं मात्र काही नेते त्यावेळेला उपस्थित नव्हते आणि त्यामुळे आज सकाळी दहा सवादच्या दरम्यान हे अनावरण केलं जाईल आणि त्यानंतर मुख्य बैठकीला सुरुवात होणार आहे मुख्य बैठकीमध्ये जो काही अजेंडा असणार आहे त्याविषयी चर्चा केली जाईल आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये कॉर्डिनेशन कमिटी अकरा जणांची कॉर्डिनेशन कमिटी तयार केली जाईल अशी माहिती आहे सोबतच रिसर्च टीम तयार केली जाईल कारण काल ज्या अनौपचारिक भेटीमध्ये जे काही चर्चा झाली त्यामध्ये असं म्हणणं आहे की लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याआधी राज्यामध्ये इंडिया आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांची नेमकी कुठे किती ताकद आहे याचा एक सर्वे केला जास्त आणि त्यासाठी रिसर्च टीम मदत करेल कारण निवडणुकीला सामोरे जात असताना आधी राज्यातला विचार केला जाईल आणि मग वरिष्ठांकडून पूर्ण देशभरातील जागा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे त्यामुळे भाजप आणि भाजपप्रणित जे पक्ष आहेत त्यांना त्यांच्याशी वन टू वन उमेदवार देण्यासाठी अशा प्रकारची एक रिसर्च टीम तयार केली जाईल जी या सगळ्या राज्यातला रिसर्च करेल सोबतच प्रवक्त्यांचीसुद्धा नेमणूक केली जाणार आहे पाच ते दहा प्रवक्त्यांची नावं आज जाहीर केली जाऊ शकते सोशल मीडिया टीमची घोषणा केली जाणार आहे आणि प्रचाराचे मुद्दे म्हणजे निवडणुकीला सामोरं जात असताना अवघे काही महिने लोकसभा निवडणुकीला राहिले आहेत आणि त्यामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना नेमके प्रचाराचे मुद्दे काय असायला हवेत यासंबंधी सुद्धा चर्चा होणार आहे सोबतच संयोजक पदासंदर्भात मात्र अद्यापही संयोजक पदाचा दोन तीन नावं जरी चर्चेत असले तरी त्याच्यावर कुठलाही शिक्कामोर्तब होऊ शकेल नाही त्यामुळे संयोजक पदाचं नाव आज जाहीर होतं का हे सुद्धा बघावं लागेल ज्ञानदा धन्यवाद वेदांत ताजी माहिती जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट